वर भुनेश पाटील 5,000 रुपये, त्यांचेही मनापासून धन्यवाद. मॅचच्या दिशेने मी तुम्हाला घेऊन जाईल. यावेळेला पिंकेश आणि गणेश जोडी मैदानावरती. वैभव आपल्या कोट्यातलं पहिलं षटक टाकण्याकरता सज्ज असेल. यावेळेला मिडअपच्या डोक्यावर खेळलेला चांगला फटका, थोडासा ऑफ टाइमच्या भारतीय चेंडू होता. दोन धबा मिळतील, दोन धबांनी धावसंख्या आता दोन होते. पिंकेश आणि गणेश एक चांगली लागे चांगली भागीदारी रचण्यासाठी मैदानावरती उतरलेत. अर्थात दुसऱ्या बाजूला युवा खेळाडू वैभव आपण पाहतोय. दोन मातब्बर संघामध्ये सुरू असलेला सामना. सक्षम बियर शॉप 1100 रुपये आर्थिक मदत. त्यानंतर विकास अप्पा पाटील यांच्याकडून 5,000 रुपये. अकुटपदा चेंडू पूल केला, इथे क्षेत्ररक्षक आहे का, इथे क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू वन बाउंस जाईल का, नाही. सुंदर क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण केले. धावपल करती, दोन धबानी धावसंख्या बढ़ते. पिंकेश कहते व्यक्तिगत 4 या धावसंख्या बढ़ती. फिलहाल अगर देखे तो बहुत ही जबरदस्त मुकाबला बीच मैदान पर बिल्कुल चलता हुआ. दो बड़ी टीमें मैदान के अंदर है, अमरदीप स्टार जलसार और बाप्पा मोरिया. स्ट्राइकर इन पर बल्लेबाज पिंकेश स्प्लिंग वन फोर, स्कोर 4-0. फ्लाइंग स्ट्रिप गली पॉइंट कावा मिड ऑफ. इस बार ऑफ टाइम के बाहर गेंद थी, पांच क्षेत्र में खेलना चाहते थे. देखिए शरीर से दूर गेंद थी, चिड़चिड़ी करने का प्रयास किया गया. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है. तो अच्छे स्ट्रोक और उसके बाद में बिंदी गेंद. ये अच्छी लाइन है गेंदबाज वैभव की. 4 रन बगैर किसी नुकसान के. व्हाइट बॉल के लिए एक बार फिर चैलेंज किया गया है, रिव्यू लिया गया है. बैटर ने चैलेंज किया. तीसरे अंपायर हमारे साथ जुड़ेंगे विरल नायर, टीवी अंपायर विरल नायर. तोपर्यंत आपण या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं गोविंद रघुनाथ म्हात्रे 1,500 रुपये, जगन्नाथ जयराम भोईर विठ्ठलवाडी 500 रुपये, संजू गरद चिकलपाडा यांच्याकडून या स्पर्धेच्या निमित्तानं आर्थिक मदत आलेली आहे, त्यांचंही मनापासून धन्यवाद. महेंद्र पाटील सर विठ्ठलवाडी 5,000 रुपये, नरेश पांडुरंगकिणी 2,000 रुपये, तर संजू गरद या ठिकाणी आपल्याला आर्थिक मदत आले 5,000 रुपये. फेर डिलिव्हरी आता पॅटर्न घेतलेला हा रिव्ह होता, तो अनसक्सेसफुल झाला आहे. त्यामुळे अनसक्सेसफुल आणि सक्सेसफुल या दोन्ही शब्दांना देखील वजन आहे. महेंद्रसिंग धोनीसाठी जर बघितलं तर रिव्ह सिस्टम मांडलं जातं क्रिकेटमध्ये, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. यावेळेला आखूड टप्प्याचा चेंडूवरती जबरदस्त आक्रमण, चेंडू जाते सीमारेषेच्या दिशेनं. बघूया पंचांचा इशारा, 6 धावांचा षटकार, अप्रतिम फटका. अनिल पाटील जिमी चायनीज सेंटर 1,000 रुपये, त्याचबरोबर अनिल किणीम यांच्याकडून 2,000 रुपयाची आर्थिक मदत आली, त्यांचेही मनापासून धन्यवाद. स्कोअर गर्दे की तुरंत संख्या 10 रन ओवर पहिला प्रगती पर है. शॉर्ट पिच गेंद थी, बल्लेबाज के पास बैकफुट पर जाने के लिए बहुत समय था, वक्त था, और खूबसूरती के साथ गेंद को ऑन साइड पर पुल किया था. एक दर्शनीय स्ट्रोक पिंकेश का. प्रमुख गेंदबाज के तौर पर वैभव गेंदबाजी कर रहे हैं. फ्लाइंग स्टिप गली पॉइंट, उसके साथ कवर है, एक्स्ट्रा कवर मिड ऑफ, एक लॉन्ग ऑन मिड विकेट पर खिलाड़ी, स्क्वायर लेग पर खिलाड़ी और एक फाइन लेग पर खिलाड़ी तैनात. इस बार भी आसमान की तरफ गेंद जाती भी, क्या जबरदस्त स्ट्रोक है, शानदार बल्लेबाजी. रहा मेरी मुश्किल है लेकिन आसमान मेरी मंजिल है, खूबसूरती के साथ बल्ले के बीचों बीच गेंद को खेल दिया था. तारा मंडल में पंख लगा के बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया. इस खूबसूरत छक्के के साथ रन संख्या कर देंगे तो टोटल बन गया है 16-0, 16 रन बगैर किसी नुकसान के. मंचावरती आदरणीय नंदू भोईर यांचं शुभागमन झालं. या षटकानंतर त्यांचा आपण यथोचित सन्मान देखील करणार आहोत. स्पर्धेकरता 2,222 रुपयाची आर्थिक मदत झालेली आहे. ऑप्टनच्या बाहेरचा चेंडू, ओहो हो, क्या बल्लेबाजी हो रही है, टकाटक पटापट कमाल का स्क्वेअर कट, गेंद बाउंड्री के बाद 4 रन. पहिले ओवर की कहानी अगर देखे तो बल्लेबाज ने मेला लूटा, गेंदबाज का दिल टूटा, तोड़फोड़ वाली बल्लेबाजी. स्कोर अगर देखे तो रन संख्या कुल मिलाकर 20 रन. बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी पिंकेश द्वारा. सूरज के बिना सुबह नहीं होती, चांद के बिना रात नहीं होती, बिन बादल बरसात नहीं होती, और उसी तरह से पिंकेश के बिना अच्छी शुरुआत नहीं होती. मंचाच्या दिशेने जातो आहे शशिकांत भोईर जे आयोजक आहेत, त्यांना विनंती करेन 2,222 रुपयाची आर्थिक मदत या ठिकाणी निश्चित झाले नंदू भोईर यांच्या माध्यमातून. शशिकांत जी भोईर आपल्याला विनंती आहे, आपण सन्मान करावा. एकदा मंचावर असलेल्या सर्व मंडळींना विनंती, एकदा टाळ्यांचा गजर करा.
शशिकांत भोईर उर्फ पिंट्या यांच्या शुभस्ते नंदू भोईर यांचा विशेष सन्मान मंचावरती 2,222 रुपयाची आर्थिक मदत. सर थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच. स्कोर 20-20. मनोज अपने बोलिंग मार्फत तैयार. दूसरे ओवर का खेल. बाप्पा मोरिया ग्रुप विट्ठलवाड़ी प्रेजेंट. बाप्पा मोरिया चषक 2023 की अद्भुत कहानी आप देख रहे हैं. शानदार माहौल यह बना हुआ. स्ट्राइक रन पर बल्लेबाज गणेश. और पहले 6 गेंदों की अगर कहानी देखिए तो एक बिंदी गेंद, 2 सिक्सर, 1 चौका आया. मैग्निफिसेंट बैटिंग. अब बारी बिल्कुल इस वक्त मनोज की है और उनके सामने बल्लेबाज गणेश है. क्या श्री गणेश किया, क्या जबरदस्त स्ट्रोक है. एक तरफ कुबा है, दूसरी तरफ खाई है और दोनों तरफ बराबर की पिटाई है. आग दोनों तरफ बराबर की लगी हुई है. शॉर्ट पेस गेंदबाजी रहे हैं. बल्लेबाज को समय मिलता हुआ बैकफुट पर और मनोज का स्वागत देखिए. मनोज का स्वागत बिल्कुल स्वैग से हुआ, इस खूबसूरत छक्के के साथ हुआ. ब्यूटीफुल शॉट प्लेड बाय गणेश. इज ऑन द 6 स्कोर 26. इस बार बैकफुट जाके फाइनल क्षेत्र में खेलना चाहते थे. टप्पा खाने के बाद उछलता अच्छी गेंद थी गेंदबाज मनोज की. पहले ओवर में वैभव बहुत महंगे साबित हुए. अब जाकर देखो तो पिंकज और गणेश के बीच चर्चा हो रही है. चर्चा तो बाप्पा मोरिया चषक 2023 की भी होती हुई बहुत ही बेहतरीन आयोजन प्रतियोगिता का. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपने बोलिंग मार्ग पर तैयार हो रहे मनोज. सामना करेंगे गणेश. ऑफ साइड पर 5 खिलाड़ी तैनात. ऑफ टंप के बाहर गेंद थी, पॉज लिया. पॉइंट और कवर के बीच जो खिलाड़ी उसके बीच से गेंद को खेला गया था. सुंदर फील्डिंग, बहुत अच्छी फील्डिंग. कहां रुक गई गेंद, स्ट्रोक तो बिल्कुल अच्छा था. गेंद बिल्कुल बाउंड्री लाइन की तरफ जानी चाहिए थी लेकिन स्ट्राइक कवर पर जो खिलाड़ी है बहुत बढ़िया फील्डिंग रही है. ऋषि ने अपनी टीम के लिए थोड़ी खुशी दी है और कम से कम वो 2 रन बचाने का प्रयास किया. स्कोर 28-28. ओवर की बात करें तो बिल्कुल इस वक्त दूसरा ओवर प्रगति पर है. अब आपने खेल दिया, स्क्वायर लेग की तरफ गेंद है. स्क्वायर लेग पर वैसे कोई खिलाड़ी नहीं है. गेंद वन बॉल बाउंड्री लाइन के बाहर जाती भी 4 रनों के लिए. गेंद बांधे दिया मौका और बल्लेबाज ने जड़ दिया शानदार चौका. बेहतरीन बल्लेबाजी गणेश और पिंकेश द्वारा. दोनों बल्लेबाज आत्मविश्वास के साथ बल्लेबाजी कर रहे हैं और दे दनादन बल्लेबाजी. इस ओवर की अगर बात करें तो 1 सिक्सर, 1 बिंदी गेंद, 1 डबल, उसके बाद में चौका आया है. छोटी गेंद थी और बहुत बढ़िया तरीके से गेंद को हुक किया. गेंद पॉइंट लेग बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए 4 रनों के लिए. धुआंधार बल्लेबाजी मैदान के अंदर गणेश द्वारा. जय हनुमान माइकोप आणि मथानी टीमचा कर्णधार. आपल्याला विनंती आहे आपण समन्वय कक्षाकडे यायचे. माइकोप टीमचा कॅप्टन आणि मथानी टीमचा कर्णधार आपण समन्वय कक्षाच्या दिशेने यायचे. जास्त वेळ घेऊ नका. तुमच्या कानावरती निश्चितच आवाज जात असेल. तुम्हाला टी शर्ट घ्यायचं आहेत, तुम्हाला या ठिकाणी निश्चितच फॉर्म फिलअप करायचं आहे. त्याचबरोबर फॉर्मॅलिटीज पूर्ण करायची आहे. उसी अंदाज से पहले बाउंड्री लाइन की तरफ गेंद को खेल दिया. पहले चौका, अब आया छक्का. बल्लेबाज का इरादा है पक्का, गेंदबाज हक्का बक्का. गणेश और पिंकोश ने पहले 2 ओवर में देखे क्या जबरदस्त बल्लेबाजी की है. और 2 ओवर की अगर कहानी देखो तो रन संख्या कुल मिलाकर 42-42. मैग्निफिसेंट बैटिंग, ये तो ड्रीम स्टार्ट है. बेहतरीन बल्लेबाजी रही है दोनों बल्लेबाज द्वारा. देखिए सामने तगड़ी टीम है. बाप्पा मोरिया विट्ठलवाड़ी के खिलाफ आप अगर खेलना चाह रहे हैं, रन बनाना चाह रहे हैं, तो बिल्कुल आपकी सोच बहुत बढ़िया है. और सामने एक बहुत बड़ी टीम, तगड़ी टीम है, तो आपके पास वो बैंक बैलेंस चाहिए. इस वक्त बाप्पा मोरिया जो है ना विकेट ढूंढ रहे हैं. लेकिन 2 ओवर बहुत महंगे. मनोज तुरुप का पत्ता जिनके खिलाफ अगर देखे तो 2 चौके और 2 अच्छे 6 सिक्सर आए हैं. और 2 ओवर की अगर कहानी देखे तो पहले ओवर में 20 रन, दूसरे ओवर में 22 रन आए हैं. और सामने दिग्गज खिलाड़ी होने के बावजूद गणेश ने बहुत अच्छी पारी खेली, शानदार बल्लेबाजी की है. समय ज्यादा ना ले, 12:50 का समय हो गया. तीसरा मुकाबला आप देख रहे हैं. जयनमान माइकोप टीम का कर्णधार आणि मथानी टीम का कर्णधार. आज मथानी टीम या मौसम मध्ये फॉर्म मध्ये असलेली टीम आहे. रँकिंग चा विचार केला तर मला वाटतं ज्या पद्धतीने ही टीम खेळते मथानीची टीम टॉप 10 मध्ये वरच्या क्रमांकावरती आहे. म्हणजे हा संघ फारसा पराभूत होत नाही. प्रत्येक वेळेला चांगली कामगिरी करत विजयाचा स्वाद चाखणारा प्रसंग आहे. तर जयनमान माइकोप संघ आपल्याला देखील विनंती, आपण देखील टॉस बॉक्स मध्ये घ्यायचे. आपचे 2 ओव्हर स्कोर 42-42. मॅग्निफिसेंट बॅटिंग बाय पिंकेश अँड गणेश.
गेंदबाजी में परिवर्तन, रोहित को बुलाया गया है, एक विकेट टेकर गेंदबाज की जरूरत है। प्रमुख गेंदबाज के तौर पर रोहित गेंदबाजी कर रहे हैं। ओहो, आंसर पर गेंद कोहली की तरफ, खिलाड़ी में मौजूद है, कैच आउट। रोहित जो करते हैं सबको मोहित, बल्लेबाज पिंकेश बैक टू द पेबलिन और प्राइसलेस विकेट है। ऑन साइड पर खेलना चाहते थे, थोड़ा सा दूर से खेले, टाइमिंग अच्छा नहीं था और स्क्वायर लेग पर बहुत ही बढ़िया फील्डिंग, शानदार कैच लिया गया कल्पेश द्वारा। इंपोर्टेंट विकेट में बल्लेबाज मैदान के अंदर आए नंबर तीन पर हेमंत। एक विकेट की जरूरत थी, बापा मौर्य को विकेट की जरूरत थी, क्योंकि पहले दो ओवर में स्कोरबोर्ड की अगर बात करें तो घोड़े की चाल चल रहा था, रम पम पम जा रहा, तो ब्रेक लगाने की जरूरत थी। ब्रेक जो है वो रोहित ने लगाया, पहला ब्रेक थ्रू अपनी टीम के लिए दिलाया। नंबर तीन पर हेमंत, विराट कोहली का नंबर है, राहुल द्रविड़ का नंबर है, रिकी पॉन्टी का नंबर है, महान बल्लेबाजों का नंबर है और आपके लिए एक प्लेटफॉर्म बना हुआ है। इस प्लेटफॉर्म पे जाके उसी जो मोमेंटम को आपको बरकरार रखना है। स्कोर फिलहाल 42, 42 रनों की साझेदारी पहले विकेट के लिए। स्ट्राइक रन पर बल्लेबाजी करने के लिए हेमंत। रोहित की अगली गेंद, रिवर्सिव खेलना चाहते थे, गेंद जिधर से बल्ले के ऊपर नहीं है, फाइन लेग पर खिलाड़ी तैनात है, जब तक ये गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने एक रन मुकबल किया। अजीत सर मैदान के अंदर अंपायर का काम कर रहे हैं और उन्होंने 22 का इशारा किया। स्कोर अगर देखें तो रन संख्या 43। देखिए टैकल करने के लिए आपके पास बहुत सारे विकल्प हैं, रचनात्मक बल्लेबाजी करते हुए रोहित को टैकल करना चाहते थे लेकिन बात नहीं बनी है। लेग बैक का इशारा, बल्ले के बीचों बीच खेलना बहुत जरूरी होता है। प्रमुख गेंदबाज के तौर पर रोहित गेंदबाजी करेंगे, सामना करेंगे गणेश। इस बार ऑन साइड पर खेलना चाहते थे, टप्पा खाने के बाद तो घुमाव मिल रहा है, गेंद बिल्कुल टर्न होती हुई, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है, चकमा देते हुए गेंद चली गई विकेट कीपर की तरफ, रन बनाने का कोई अवसर नहीं है। स्कोर अगर देखिए तो रन संख्या फिलहाल 43 रुका हुआ है। रोहित थोड़ा क्रीज के गहरे में चले गए थे, फुल टॉस गेंद थी, फॉलो किया गया, मिड विकेट पर खिलाड़ी तैनात है, दूसरे के लिए आना चाह रहे लेकिन फिलहाल ये अच्छा थ्रो, नो स्ट्राइक रेट से बल्लेबाज बिल्कुल रन लेना चाहते थे। मुझे वो अन्नू मलिक साहब का गाना याद आया, रुक बाबा रुक, विकेट के ऊपर खड़े रहने की जरूरत, अभी आपका विकेट गिर गया। रोहित बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं और एक विकेट के तलाश में है। बापा मौर्या एक विकेट से एक बार फिर बात नहीं बनेगी, दूसरे विकेट के तलाश में है। स्कोर अगर देखो तो 44 ओवर, तीसरा प्रगति पर, 5 ओवर का मैच है, आज के दिन का ये तीसरा मुकाबला बीच मैदान पर चल रहा है। बेहतरीन आयोजन बापा मौर्या ग्रुप द्वारा, रुक गए रोहित, आत्मविश्वास के साथ गेंदबाजी की है और जब गेंदबाज लय में आते हैं तो एक बार फिर बल्लेबाज भय में जाते हैं। स्ट्राइक रन पर बल्लेबाज तैयार, ज्यादा क्रीज के गहरे में जा रहे, टिप्पा खाने के बाद घुमाव मिलता हुआ, बहुत अच्छी गेंदबाजी, बेहतरीन गेंदबाजी, दोबारा गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। अब हेमंत और गणेश के बीच चर्चा हो रही है, इंपॉर्टेंट मैच है, यह आखिरी गेंद है तीसरे ओवर की, आखिरी गेंद शेष। इस ओवर की बात कर तो कितने रन आए हैं, केवल 2 रन आए और एक बहुत महत्वपूर्ण विकेट, बल्लेबाज पिंकेश बैक टू द पेवेलियन चले गए 20 रन बना के। प्रमुख गेंदबाज के तौर पर रोहित गेंदबाजी कर रहे हैं। इस ओवर की अगली गेंद, लेफ्ट राउंड विकेट, ये दोबारा रुक गए हैं, इन्होंने पहली बार नहीं या दूसरी बार किया है, दुर्बल एंड से गेंदबाजी कर रहे हैं। अभी तक अच्छा ओवर साबित होता था बापा मौर्या टीम के लिए। लेफ्ट राउंड विकेट, ऑफ टंप के बाहर गेंद, थोड़ा सा आगे आए थे बल्लेबाज, टिप्पा खाने के बाद बाहर की तरफ जाते हुए गेंद को छोड़ दिया था, छोड़ दिया था विकेट कीपर के लिए। कैमेरा निश्चित मंच पर येईल, पहिल्यांदा मी स्कोर तुम्हाला सांगेन, एकूण डाबा आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपळीचा डाबा 44। या ठिकाणी लाईव्ह म्हणजे आता मोबाईलच्या माध्यमातून निश्चित या ठिकाणी रेकॉर्डिंग केलं जाईल आणि आमंत्रित गट आहे उद्या आपण बघणार आहोत, तर त्याचा ड्रॉ या ठिकाणी केला जातो आहे। उद्याचा दिवसाचे सत्र आहे, कशा पद्धतीने कोणता संघ कोणत्या संघाविरुद्ध खेळणार आहे त्यासाठी महेंद्र सर त्या ठिकाणी आहेत, नवज्योत आपण पाहू शकता, आयोजकांची सीधर त्या ठिकाणी आहेत, तर उद्या कोणता संघ कोणत्या संघाविरुद्ध खेळणार त्यासाठी ड्रॉ केला जातोय। तीन षटक समाप्त झाले, धावपळीचा डाबा 44 फिलहाल। मनोज अपने बॉलिंग मार्फत तैयार, पालघर प्रीमियर लीग च्या माध्यमातून कर्णधार म्हणून त्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल। अकुट पद्धत चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, स्कोर लेग मध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडले जाईल, मनोजने या ठिकाणी विकेट अत्यंत महत्त्वाच्या क्षणी घेतले, दुसरा धक्का बसतोय,
या वेळेला अमरदीप स्टार जलसा संघाला मनोज पहिल्या षटकात मागणं ठरला होता, 22 धाबा त्याच्या विरुद्ध आल्या होत्या, परंतु रोहितनं ब्रेक थ्रू दिला आणि आता मनोजनं पहिल्याच चेंडूवरती यश प्राप्त केलंय आणि आता दोन्ही सेट बॅट्समन, गणेशनं 23 धाबा केल्या, पिंकेशनं 20 धाबा केला, सुरुवात अप्रतिम होती, परंतु एक विकेट आल्यानंतर, एक गडी बाद झाल्यानंतर सामन्याचं चित्र पुन्हा एकदा बदलतं आहे. ड्रॉ या ठिकाणी केला जातोय मंचावरती. उद्या आपण बघणार आहोत निमंत्रित संघ आणि या निमंत्रित संघादरम्यान अप्रतिम असा खेळ. धावपळकरती 41 डबा 44, दोन गडी बाद झालेत. आघाडीचे दोन्ही फलंदाज, एक अत्यंत सुरेख खेळ त्यांच्या माध्यमातून झाला. पिंकेश 22, गणेश 23, हेमंत 3 डॉट बॉल, नवीन बॅटर चौथ्या क्रमांकावरती जयेश. फिलहाल ऑनसाइड पर अच्छा स्ट्रोक गॅप में खेलते हुए टाइमिंग बढ़िया, गेंद बाउंड्री की तरफ जाते हुए मिड विकेट पर बाउंड्री रन पर खिलाड़ी तैनात है. जब तक गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने इतनी रन के साथ एक रन मुकम्मल किया. 45 रन दो विकेट के नुकसान पर अमरदीप स्टार जलसार. थोड़ी देर के बाद बताएंगे कि कौन सी टीमें खेलने वाली है, कल का दिन किस तरह से जाएगा और कौन किसके खिलाफ खेलेगा. और फिर के बाहर अच्छा स्ट्रोक है, कट किया बहुत बढ़िया तरीके से, गेंद पॉइंट बाउंड्री की तरफ जाते हुए, व्हाट अ शॉट, जबरदस्त बल्लेबाजी, अच्छा स्क्वायर कट. हेमंत के बल्ले से चार रन मिलेंगे. टिप ऑफ टेप के बाहर था, गेंद भी कोई खराबी नहीं थी, लेकिन फिलहाल थोड़ा इंतजार किया. जो पॉइंट का खिलाड़ी है उनके पास से बिल्कुल गेंद बाउंड्री लेके बाहर जाते भी, गति का अच्छा इस्तेमाल बल्लेबाज हेमंत द्वारा. क्लीन बोल्ड, सौ सोनार की एक लोहार की, चारों खाने चित किया, स्टंप के अंदर गेंद थी, सटीक यॉर्कर. हेमंत बैक टू द पवेलियन, तीन बिंदे गेंदे और उसके बाद में चौका आया था, बैक फुट अच्छा स्ट्रोक, दोबारा बैक फुट पर गिरने की कोशिश, फॉलो किया गया सुंदर तरीके से और गेंद को ऑन साइड पर खेलना चाहते थे, बल्लेबाज ज्यादा समझ नहीं पाए. हेमंत की पारी समाप्त, तीसरा झटका अमरदीप स्टार जलसार के उम्मीदों को लगता हुआ. मैदानावरती जर बघितलं तर चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. मनोजला पुन्हा एकदा सुरू सापडलाय, तो लईमध्ये आलाय कारण विकेट आले, 5 सहाबा देखील आलेत, 2 विकेट या ठिकाणी, 4 चेंडूमध्ये 2 विकेट आणि 1 चौकार 1 सिंगल. धावपळकरती 41 डाबा आहेत 49. मनोज की बात करें तो इन्होंने 27 रन खर्च किए हैं 10 गेंदों में. नए बल्लेबाज परेश, इस बार कनेक्शन तो इतना अच्छा नहीं है, स्कोर ले बाउंड्री की तरफ गेंद आई है, बल्ले के बीच भी तो नहीं खेल पाए थे. एक रन लेने का अवसर मनोज का ये ओवर अगर देखे तो बहुत बढ़ गया, तुलना की जाए तो पहले ओवर में बिल्कुल वो महंगे साबित हुए थे, 22 रन दिए थे, इस ओवर में अगर देखे तो 6 रन दिए हैं. कल क्या होगा उद्या आपण बघणार आहोत, उद्या कोण कोणाविरुद्ध खेळणार, निमंत्रित गट आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मनोज पुन्हा एकदा सज्ज, राईट ओव्हर द विकेट, अतिशय सुंदर गोलंदाजी, चांगली कामगिरी, चांगलं कमबॅक या मॅचमध्ये मनोजचं. एक प्रोफेशनल खेळाडू आपल्या सफाळ्यात आहे. तर आता पालघर जिल्ह्यामध्ये एक मोठी स्पर्धा होणार आहे, पालघर प्रीमियर लीग, तिथे दिपेशला आपण पाहणार आहोत, त्याचबरोबर अमितसारखा किंवा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल, बबलू मैदानावरती पाहायला मिळेल, त्याचबरोबर यशसाठी जर त्या ठिकाणी 5 संघ मालकांनी मागणी केली होती पण शेवटी तिथे ड्रॉ करावा लागला आणि त्यानंतर त्याचा निर्णय झाला आहे. तर हे अत्यंत महत्त्वाचे 4 खेळाडू अर्थात दिपेश, अमित, बबलू आणि यश चौधरी, त्याचबरोबर मनोज कर्णधाराच्या भूमिकेमध्ये असणार आहे. त्यामुळे एक व्यावसायिक खेळाडू आता दिपेश, अमित आणि आता बबलूला, यश आणि चौधरी, यश चौधरीला, या सर्व खेळाडूंना आणखी एक मोठा मंच या ठिकाणी मिळतोय. त्या सर्वांचं अभिनंदन आहे बाप्पा मोरया ग्रुपच्या वतीनं, सफाळेच्या वतीनं, क्रीडा शौकीनांच्या वतीनं तुमचं मनापासून अभिनंदन. आता पुढची जबाबदारी काय असेल, त्या मंचावरती जाऊन स्वतःला सिद्ध करायचं आहे, स्वतः प्रसिद्ध व्हायचं आहे. 4 षटकांचा खेळ, धावपळकरती 41 डबा आहेत 50. गोलंदाजीमध्ये बदल, दिपेशच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय कर्णधारानं. फिलहाल अगर देखे तो 5वा ओव्हर स्कोर अगर देखे तो रन संख्या कुल मिलाकर 50 रन 50. ऑन साइड पर गेंद को खेल दिया, मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी मौजूद है, उनके पास कोई मौका नहीं है. दर्शनीय स्ट्रोक जरूरत है, डीप मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ गेंद को खेलते हुए अच्छा स्ट्रोक, मच नीडेड 6. जयनमान माइकोप टीमचा संघ नायक, आपण समर्थन कक्षाकडे यायचे. जयनमान माइकोप मथाने टीम कॅप्टन टॉससाठी यायचे.
ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, कट करना चाहते थे, गेंद अच्छी तरह से बल्ली के ऊपर नहीं आई, बाहरी किनारा और गेंद चली गई थर्ड बैन क्षेत्र की तरफ। खिलाड़ी तैनात है, जब तक गेंद को फील करते थ्रो करते तब तक इत्मीनान के साथ दोनों बल्लेबाजों ने एक रन मुकम्मल किया। स्कोर अगर देखे 57 रन तीन विकेट के नुकसान पर अमरदीप स्टार जलसार। ऑनसाइड पर पुल करना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है, ये चली गई विकेट कीपर के दस्तानों की तरफ। रन बनाने का कोई अवसर नहीं है, 57 विकेट के नुकसान पर। दिपेश गेंदबाजी कर रहे हैं, तीन गेंदों का खेल अभी भी आना बाकी है, तीन गेंदों में 7 रन, ये आखिरी ओवर है, डेथ ओवर में गेंदबाजी कर रहे हैं। दोबारा ऑनसाइड पर खेलना चाहते थे, विकेट कीपर ने जोरदार अपील जरूर की है लेकिन अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं है। रजीत सर बिल्कुल आप देख रहे हैं तो लेग बाई का इशारा कर रहे हैं। स्कोर अगर देखें तो कुल मिलाकर 58 प्लस 3 विकेट। प्रमुख गेंदबाज के तौर पर दीपेश गेंदबाजी कर रहे हैं, स्ट्राइकर पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए। बाहरी किनारा है, पीछे खिलाड़ी फाइन लेग पर लिया कैच आउट, चौथे विकेट का पतन। निर्णायक ओवर मैदान के अंदर आप देख रहे हैं, निर्णायक ओवर में बढ़िया गेंदबाजी, बहुत ही अच्छी गेंदबाजी दीपेश द्वारा। नगाबे रामबाग पहला मैच आमंत्रित गटामध्ये 15-12-2023, त्यानंतर पाडा बॉईज खर्डी आणि द्वारकाबाई चिखलपाडा दुसरा अटीतटीचा सामना, तिगरे आणि डिंग डॉंग टीबी कोडाबे अत्यंत महत्त्वाची प्रतिष्ठा देणारी तिसरी मॅच असेल, डोंगरे आणि विरांतर नकुर्द चौथा मॅच आपण पाहणार आहोत। तर उद्या देखील घमासान आपल्याला पाहायला मिळणार आहे। धावपळ करती एकूण धावांचा विचार केला तर 5व्या षटकात 58 धावा 4 गड्यांच्या मुबद्यामध्ये 6व्या क्रमांकावरती महेंद्रला आपण पाहू शकता। अतिशय दिमागदार असं आयोजन बाप्पा मोरिया ग्रुपच्या माध्यमातून, बाप्पा मोरिया चषक 2023 अमोल पाटील, यापूर्वी आपण बघितलं तर कर्णधारांनी सांगितलं की सिंगल डबल घेणारा खेळाडू आम्ही मिस करतो आहे, अमोल पाटील आम्ही मिस करतो आहे। तर अप्रतिम गोलंदाजी या षटकात दीपेशकडून कौशल्य या ठिकाणी दाखवलं आणि शानदार पद्धतीनं या षटकात फक्त एकच षटकाराला बाकी, एक सिंगल डॉट बॉल लेग बाय विकेट आणि त्यानंतर डॉट बॉल। तर 5 षटकांचा खेळ, धावपळ करती धाबा आहेत 58, अप्रतिम कमबॅक। पहिल्या 2 षटकात जर बघितलं तर धाबांचा रद्दीप घातला बॅटरनं, परंतु त्यानंतर यजमान संघानं कमबॅक केलं। आता जास्त वेळ न घेता आपण पुढच्या सामन्याकडे जातोय। अमरदीप स्टार जलसार बाप्पा मोरिया विठ्ठलबाडी सामना सुरू आहे, जयनमान मायकोप आणि मथाने या दोन मातबर संघामध्ये आणखीन एक प्रतिष्ठेची लढत आपण पाहणार आहोत। तर दोन्ही संघाच्या कॅप्टनने विनंती आहे आपण चला टॉससाठी, मायकोप टीमचा कॅप्टन आणि मथाने। छबी चायनीचे ओनर नंदू भोईर यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते पण टॉस केलं जाईल। 2,222 रुपयाची आर्थिक मदत आपण केलेली आहे सर, आपल्याला विनंती आहे आपण या ठिकाणी यायचं आहे। मायकोप संघाचा कॅप्टन सज्ज असेल तर मथाडे संघाचा देखील कॅप्टन सज्ज असेल। उज्ज्वल संघ मथाडे आणि दुसऱ्या बाजूला मायकोपचा संघ नक्की या ठिकाणी सज्ज आहे। छबी चायनीचे ओनर आमच्याबरोबर असतील आदरणीय नंदू भोईर यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस। बाप्पा मोरिया चषक 2023 टॉस कबॉसमध्ये दोन्ही संघ नायक या ठिकाणी येतील, मथाडे आणि मायकोप।
आदरणीय नंदू भोईर यांच्या शुभस्ते यावेळेला टॉस केला जाईल. छबी चायनीज, जिथे सर्व प्रकारचं चायनीज अगदी टेस्टी मस्त मिळतं. ओंकार बॉईज अबोलेली बन, याचा अर्थ मायकोप संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकलेले काय धड आहे, अर्थात मतांडी संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकलेला आहे, तर काय निर्णय आम्ही घेणार यावेळेला अत्यंत महत्त्वाचा मॅच आहे. फील्ड फर्स्ट पालघर प्रीमियर लीगसाठी निवड झाले, त्याबद्दल काय सांगाल, ज्या पद्धतीनं बबलू त्यानंतर आपण बघितलं तर मनोज अत्यंत महत्त्वाचे खेळाडू आहेत, कशा पद्धतीने बघतायत आज स्पर्धेकडे? स्पर्धा म्हणजे उत्तम असते आपल्या इकडे पालघर जिल्ह्यामध्ये, आणि मोस्टली आमच्या टीममध्ये आमच्या सफळाचे प्लेअर जास्त आहेत, त्याच्यामुळे खेळायला मजा येईल. निश्चितच तुम्हाला मजा येईल. टॉस तुम्ही जिंकलेला, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय देखील घेतलेला, जास्त वेळ घेणार नाही आहे, फक्त या स्पर्धेबद्दल तुमचं मत काय सांगाल? दुसरा पर्व आहे, स्पर्धा तर दरवर्षी चांगलीच असते, यावर्षी त्यांनी अजून चांगलं आयोजन केलं आहे, त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. तुम्हाला शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट, कारण मैदानात मॅच सुरू झालेला आहे. ऑल द बेस्ट, सामना सुरू होतोय. मैदानावरती निश्चितच एक चांगलं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे. दोन्ही बॅटर देखील मैदानावरती जात आहेत, आणि मतांडी संघाला टॉस जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अमितची निवड यावेळेला पालघर प्रीमियर लीगमध्ये झाली. बबलू या ठिकाणी बघायला मिळणार, यश चौधरीसारखा खेळाडू बघायला मिळणार आहे. तर या मंचावरती आता स्वतःला कोण सिद्ध करेल ते देखील पाहूया, कारण हा देखील अटीतटीचा सामना आहे. यजमान संघाचे आघाडीचे फलंदाज मैदानावरती जात आहेत. मायक्रोफोनवरती निश्चितच पुन्हा एकदा प्रमोद शेडगे यांचा आवाज ऐकणार आहात. मैदानावरती काय घडतंय, काय बिघडतंय सांगण्यासाठी निश्चितच आमचे मित्र प्रमोद शेडगे मायक्रोफोनवरती येतात. ओव्हर टू कॉम बॉक्स. थँक्यू व्हेरी मच प्रशांत जाधवडे सर, यांचा आवाज आपण कालपासून ऐकतायत या स्पर्धेला. अमरदीप स्टार जलसर संघाने प्रथम फलंदाजी केली आणि 58 धावा फलकावर लगावल्या. 59 धावांचं लक्ष्यही समोर ठेवलं गेलंय. 59 रन्स टू विन असतील आणि या 5 षटकांमध्ये 59 धावा कशा पद्धतीने पूर्ण होत आहेत त्याचं उत्तर शोधण्यासाठी मात्र यावेळेला आपण पाहतायत. या धावा कशा पद्धतीने अचीव होतील त्यासाठी ही सलामीची गोड जोडी रोहित म्हात्रे आणि एका साईडला जर आपण पाहिलं तर मनोज पाटील, अर्थातच मन्या. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर मन्या हे नाव मात्र आता क्वालिटी दर्जाचं आपल्याला पाहायला मिळतं. भरपूर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन मात्र स्पर्धा मोठमोठ्या हाताळलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने आज मात्र आपल्या घरच्या खेळपट्टीवर कशा पद्धतीने मात्र या ठिकाणी खेळ सादर करेल याकडे लक्ष असेल. सेन्सिबल क्रिकेट पहिल्याच बॉलवर मात्र या ठिकाणी सेन्सिबल दाखवत असताना आपण पाहतायत. 1 धाव अर्जित केली जाईल. वैयक्तिक आणि संघाचं खातं ओपन केलं गेलंय. प्रथम फलंदाजी करताना अमरदीप स्टार जलसारचे बॅटरने अप्रतिम कामगिरी करत असताना पिंकेशने सुपर बॅटिंग केली, 20 धावा, आणि गणेशने मात्र त्याला सुरेख साथ देताना 23 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. स्टार्ट चांगली झाली होती, परंतु तदनंतर केलेला कमबॅक गोलंदाजांनी बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी या संघाने अमोल 11 या नावाने खेळत असताना आपण पाहतायत. यावेळेला ऑन साईडला आपण पाहतायत सुरेख पद्धतीने चेंडूला खेळलं गेलं. एकदा वर्जित केली जाईल. मनाची हीच खासियत राहिले. आमदार चषकाचं एक सुंदर आयोजन आपण सातत्याने पाहिलं अल्पेशदादा भोईर यांच्या नेतृत्वाखाली, आणि त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज बाईकचा हकदार ठरण्यात यश मिळालं होतं. तोच खेळाडू मनोज पाटील आपण पाहतायत. एका साईडला जर आपण पाहिलं तर रोहित एक छोटा पॅक बडा धमाका म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. आज आमचे लाडके प्रेक्षक राजे पुन्हा एकदा मात्र जसा वेळ मिळेल तसं या स्पर्धेला येत असताना पाहायला मिळत आहेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, आक्रमकता गोलंदाजीमध्ये दाखवली जाते, हेमंतची हीच खासियत राहिले गेले. लसित मलिंगा स्टाईलमध्ये मात्र गोलंदाजी करण्यामध्ये जो यश संपादन करताना पाहायला मिळतो. भल्या भल्या मात्र फलंदाजांची ज्याने दांडी गोल केलेली आहे, सळो की पळो करून सोडलंय, भल्या भल्या फलंदाजांना मात्र त्याने डाळ शिजून दिलेली नाही आहे अशा प्रकारचा गोलंदाज मिस्टर हेमंत. यावेळेला अप्रतिम जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्विंटन डिकॉकची आठवण करून देणारा फटका आपण पाहू शकाल. सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता संघर्षाचा चौकार, गुड शॉट. या चौकार आणि संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 6. या धावसंख्येवर बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 4
षटक क्रमांक पहिला हे प्रगतिपथावर आहे, सहा धावा फलकावर, पहिल्या दोन बॉलवर दोन सिंगल आले, पुन्हा एकदा ऑन साइडला काय फटका खेळलाय जबरदस्त क्रॅकिंग स्टोप पाहायला मिळतोय, कुठना टेक सिक्सर देख, व्हॉट अ शॉट बाय रोहित म्हात्रे, क्लास क्वालिटी, मूर्ती लहान परंतु कीर्ती महान, काय आक्रमकता दाखवली, बरेच अर्धशतक मात्र या खेळाडूच्या नावावर सुद्धा आहे, सिच्युएशन नुसार कंडिशन नुसार खेळण्याची पद्धत अप्रतिम पाहायला मिळते, शैलीदार फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, सुपर बॅटिंग हेमंत सारख्या गोलंदाजावर मात्र या वेळेला हल्लाबोल करणं तेवढं सोपं नाहीये, परंतु इथे टेम्परामेंट टायमिंग टेक्निक अँड टॅलेंट, यावेळेला मात्र फक्त चेंडूला दिशा दिली, शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ असणारा हा चौकार कॅन्डीच्या स्वागतासाठी चेंडू निघून जातोय, चार धावांकरता या चौकार आणि सोळा धावा फलकावर पाहायला मिळत आहेत, हेमंत सारख्या गोलंदाजाला मात्र कठीण असतं खेळणं, परंतु इथे मात्र बुद्धिमत्तेचा वापर केला आणि शांत डोक्याने खेळत असताना आपण पाहू शकलात, पहिला चौकार आपण पाहिला तर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, तदनंतर दुसरा षटकार जो पहिला षटकार आपण पाहिला तर पाचव्या बॉलवर फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये, आणि शेवटच्या बॉलवर जर आपण पाहिलं तर फक्त दिशा दिली आणि गवतीची आठवण करून देणारा हा चौकार आपण पाहू शकलात, अर्थातच गौतम गंभीर कॉपीबुक स्टाईलमध्ये चेंडूला खेळलं गेलं, सोळा धावा फलकावर पाहायला मिळत आहेत, जे श्रोते जोडले गेलेत पाटील नेटवर्कच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट अप्रतिम पाहायला मिळतं, त्या आमच्या लाडक्या श्रोत्यांचं मनपूर्वक करूया सहर्ष स्वागत, संघाची धावसंख्या 16 जाऊन पोहोचली गेली, यानंतर एक अप्रतिम सामना जय हनुमान मायखोप संघ स्वप्नील भोईर यांचा संघ मात्र दोन हात करताना पाहायला मिळेल, अमित पाटील अण्णा या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल, एका साईडला यश चौधरी दीपेश चौधरी सारखा खेळाडू मात्र मात्यभर पाहायला मिळेल, तर एका साईडला मनीष भोईर ज्याची मात्र PDTPL मध्ये ज्याची निवड झाली आणि अप्रतिम खेळाडू म्हणून सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतोय, भरपूर चांगले खेळाडू मात्र जय हनुमान मायखोप संघातून बिलॉंग करणारे आपल्याला पाहायला मिळतील, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता किरण भोईर त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत, फाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 17 या धावसंख्येवर, मन्या बेस्ट वर्सेस बेस्ट, मन्याने जर सहा बॉल सहा सिक्स मारले तर गौतम पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी लागले गेलंय, हे मात्र ऊर्जा देण्याचं काम करतायत गौतमजी पाटील, आपलं सुद्धा मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत, प्रफुल्लजी आम्हाला खूप चांगली माहिती या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते, खूप चांगलं मॅनेजमेंट, यावेळेला ऑन साईडला जरूर खेळला गेलाय परंतु मिस टायमिंग, क्षेत्ररक्षक त्या झेल खाली जयेश अर्थातच बॉम्ब, जलसारच्या मैदानात काय झेल टिपला होता अजून सुद्धा मात्र तो झेल माझ्या डोळ्यासमोर उभा राहतोय आणि तो जयेश बॉम्ब मात्र यावेळेला पुढे सरसावत असताना पाहायला मिळतोय, गुड कॅच फलंदाज बॅक टू द डगआउट, मन्या कागदोपत्री स्ट्रॉंग राहिला परंतु मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॉंग राहू शकला नाही आणि निराश हताश हतबल मनाने बॅक टू द पवेलियन, कल्पेश एक चिकाटी प्लेयर, जेव्हा जेव्हा संघ अडचणीत तेव्हा तेव्हा मात्र कल्पेशने डावाला स्वतःला संघाला सावरलंय, 59 धावांचं टार्गेट सेट करत असताना पहिल्या षटकामध्ये दमदार आणि शानदार सुरुवात झाली, पहिल्या षटकामध्ये 16 धावा एकंदरीत आपल्याला पाहायला मिळाल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये आत्तापर्यंत शेखर किणी आम्हाला दर्शवत आहेत 2 बॉल आणि 2 बॉलमध्ये 1 विकेट यावेळेला पाहायला मिळते आणि 1 धाव खर्च केले ते किरण भोईरने, म्हणजेच किरण भोईरकडे लेंथ अँड लाईन आहे, महेंद्र भोईर यांचे बंधू आपल्याला पाहायला मिळत आहेत, 2 बंधू खेळत आहेत या संघामध्ये, या अगोदर अमरदीप जलसार संघाला मात्र आपण पाहिलं होतं 74 धावांचा पाठलाग करताना, असं वाटलं की दुसऱ्या षटकापासून जी सुरुवात झाली होती प्रवीण भोईरच्या बॅटमधून असं वाटलं की मात्र धावा येतील, परंतु सचिनदादा पाटील यांच्या संघाला मात्र पराभूतच्या छायेत जावं लागलं आणि तो संघ पराभूत होत असताना पाहायला मिळतोय, श्रीधरजी पाटील सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, नंदू भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत जे मात्र जलसारचे अनमोल रत्न या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, वेलकम असेल त्यांचं सुद्धा सुस्वागतम करूया, ऑन साईडला आल्या आल्या कल्पेच्या बॅटमधून मात्र या वेळेला सरळ चेंडूला फेकून दिलंय, काय एक्झॅक्टली काय आहे पंच मात्र यावेळेला आम्हाला दर्शवतील, विचारपूस करतायत प्रेक्षकांनो, थोडीशी मात्र यावेळेला विशेष सहकार्य करा आणि षटकार 6 धावा, कोणतंही प्रेशर घेतलं नाही, जरी मात्र मनोज पाटील आपले बंधू या ठिकाणी बाद झाले तरी सुद्धा मात्र मी तत्पर आहे, मी जबाबदारीने खेळेन
ही तुमची क्वालिटी आणि खास करून विचारसरणी फार महत्त्वाची असते आणि तेच मात्र कल्पेश आल्या आल्या मात्र कोणत्याही प्रेशर खाली न खेळताना या बला चेंडूला फेकून दिला 6 धावांकरता संघाची धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचली गेली म्हणजेच इथून प्रवास आहे 36 धावांचा 59 धावांचा टार्गेट सेट करत असताना आपण पाहताय 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय किरण भोईरच्या अगेन्स्ट या वेळेला खेळत असताना कल्पेश पाटील ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक स्ट्रोक बाय कल्पेश पाटील गुड डिलिव्हरी सुपर प्लेन द लाईन ह्या वाला टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जाईल यष्टी रक्षक हेमंतच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होते कव्हर पॉईंटमध्ये पिंकेशला आपण पाहतायत एक अतिशय सुंदर खेळाडू म्हणून ज्याची ओळख सातत्याने विस्फोटक म्हणून ज्याच्या ज्या खेळाडूची ओळख आपल्याला पाहायला मिळते 23 धावा 23 खोलवर चेंडू होता ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळला जातोय कलात्मक फटका मनगडाचा वापर या ठिकाणी करत असताना मिस्टर कल्पेश सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 24 या धावसंख्येवर बॉल फेकून झाले आतापर्यंत 5 आणि 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 24 रन्स आपण पाहत आहेत कैलासवासी कुमार अमोल पाटील स्मरणार्थ बाप्पा मोरिया चषक बाप्पा मोरिया चषकाच्या आयोजकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आणि ऋणी राहावं तेवढं कमीच आहे कारण तुम्हा आम्हा सर्वांना व्यासपीठ जे मिळवून देण्याचं काम केलंय या चषकाने टेनिस बॉल क्रिकेट अगदी सुगीचे दिवस आलेत प्रत्येक खेळाडूला क्रिकेटने मात्र आज पंच असो समालोचक असो डीजे ऑपरेटर असो लाईव्ह टेलिकास्ट असो स्कोरर असो मात्र या क्रिकेटने खूप व्यवसाय मिळवून दिलाय संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे ती 24 घरामध्ये जाऊन पोहोचली गेली या षटकामध्ये अवघ्या फक्त 8 धावा खर्च करत किरण भोईरने मात्र आपली गुणवत्ता या ठिकाणी सिद्ध केली एक्सपिरियन्स माझ्याकडे आहे हे दर्शवत असताना चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली एक षटकार व्यतिरिक्त जर आपण पाहिला तर एक सफलता सुद्धा प्राप्त केली एक प्राईजलेस विकेट आपण पाहू शकलात आता येणारे बॉल आहेत 18 आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 35 धावेची आवश्यकता असेल चला नो मीटिंग नो टाइम प्लीज डोंट वेस्ट द टाइम घड्यात 1:15 वाजलेत आणि इथून आपल्याला अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत याचा विचार करीत मात्र प्रत्येक संघनायकाने आम्हाला विशेष सहकार्य करा जेणेकरून मात्र तुम्हाला अंधाराचं साम्राज्याचा सामना करावा लागणार नाही बॅड लाईटचा सामना करावा लागणार नाही त्याकरता मी विनंती करेन हंबल रिक्वेस्ट असेल संघाची धावसंख्या 24 धावा बाप्पा मोरिया चषक 2023 आपण पाहतायत सीझन 2 मध्ये गेल्या वर्षात ही स्पर्धा आपण पाहिली तर प्रफुलजी 21 ते 25 डिसेंबर या रोजी मात्र आपण पाहिली होती 25 डिसेंबरला सांगता समारंभ सोहळा पार पाडला आणि अगदी नेत्रदीपक थाटामाटात त्या स्पर्धेचं आयोजन पुन्हा एकदा मात्र यंदाच्या वर्षामध्ये आपण पाहत आहेत म्हणजे एक छोटंसं रोपटं लावलं आणि ते छोटंसं रोपटं लावत प्रत्येक प्रेक्षकांच्या हृदयात त्यांनी मात्र यावेळेला जागा रोवली गेले हॅट्स ऑफ असेल या स्पर्धेला पुन्हा एकदा संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे शेखर किरी आम्हाला दर्शवतात जतीन किरी 24 धावा आता येणारे बॉल आहेत 18 बॉलमध्ये 35 धावेची आवश्यकता लेट्स सी या वेळेला मात्र जबरदस्त प्रहार केला गेला स्टँड अँड डिलिव्हर शॉट ओमकार बॉय स्पोर्ट्सच्या अगदी स्टँड वरून चेंडू निघून जाईल आमच्या लाडक्या क्रिकेट प्रेमींच्या अभिवादनासाठी व्हॉट अ शॉट मॅक्झिमम 6 या षटकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते जाऊन पोहोचते 30 रन्स 30 या धावसंख्येवर 59 धावांचा पाठलाग करत असताना आता 17 बॉल आणि 29 धावेची आवश्यकता आहे परंतु आज कल्पेश अप्रतिम कॉन्फिडन्स पाहायला मिळतोय ऑफ साईडला टक्कन आवाज आलाय परंतु इथे मात्र डिस्टन्स क्लिअर होईल का तर नाही कल्पेशला मात्र परतावं लागेल इनसाइड आउटचा फटका जरूर खेळला गेला होता परंतु त्या ठिकाणी आपण पाहत आहात परेश कोणतीही चुकी करणार नाहीये गुड कॅच फलंदाज बाद कल्पेशच्या खेळीला पूर्ण विराम बॅक टू द डग आउट गॉन न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेल्या वर्षात मात्र जबरदस्त 6 बॉलवर 6 षटकार मारण्याची किमया साध्य करणारा सिक्सर किंग अर्थातच दीपेश म्हात्रे मंद मंद पावलांनी खेळपट्टीच्या दिशेने जात असताना पाहायला मिळत आहेत अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या बॅटचा उपयोग करत असताना आपण पाहू शकाल वेगवेगळ्या ब्रँडचा उपयोग करताना आपण पाहत आहेत परंतु क्रिकेटमध्ये शेखर किनी नेहमीच म्हटलं जातं की ब्रँडवर फोकस न करताना स्वतः एक ब्रँड बना
आणि जेव्हा तुम्ही ब्रँड बनतील तेव्हा मात्र ऑटोमॅटिकली मागणी ही मात्र सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळेल. क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. दीपेश मात्रे यावेळेला आपण पाहताय स्ट्राईक एंडकडे. संघाची धावसंख्या फलकावर 30 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. 29 धावांचं लक्ष फक्त म्हणून चालणार नाहीये. पहिला सामना आपण पाहिला होता फक्त होत्या, मात्र प्रेक्षकांच्या मुखात त्याच शब्दांचा उल्लेख असेल, फक्त 6 बॉल आणि 8 धावेची गरज. परंतु तदनंतर फक्त आणि फक्त करतच राहिले आणि शेवटच्या बॉलपर्यंत रॉकेट ग्रुप चषक जे आयोजक संपूर्ण होते ते म्हणजे रॉकेट ग्रुप टेंबी खोडावे टीमला मात्र यावेळेला तोंडातला घास हिरावून घेतला. चला घाई करा, वेळ दौडू नका प्लीज. 30 धावा 29 धावेची आवश्यकता. दीपेश म्हात्रेला मात्र यावेळेला क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. डावपेच माहिती आहेत एकमेकांच्या समोर, भरपूर वेळा आलेत. अप्रतिम ऑफ ड्राईव्ह ऑन द राईज खेळला गेलाय. सिंगल मेल परेश मात्र पुढे सरसावेल. तत्पूर्वी सिंगलच्या सहाय्याने दीपेश म्हात्रे आपला अकाउंट ओपन करतो आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोचते ती फलकावर 31 या धावसंख्येवर 31. कालच्या दिवसात एक अर्धशतक जर आपण पाहिलं तर मृदुल पाटीलने जयप्रकाश एडवन संघाचा एक अप्रतिम खेळाडू लेदर क्रिकेटचे धडे गिरवताना आपल्याला पाहायला मिळतो आणि PDTPL मध्ये सुद्धा त्याची वर्णी लागली गेली. म्हणजेच क्रिकेटमध्ये जर तुम्ही टॅलेंट दाखवता तर डेफिनेटली पॅकर्स लगेच मात्र तुमचे दरवाजे खुले करत असतो, परंतु त्या टॅलेंटला दुजोरा दिला पाहिजे. मृदुल पाटीलच्या पहिलं अर्धशतक त्याच्या नावावर. जगदीश पाटील मॉर्कलने पहिलं मेडनवर फेकण्याचा मान मिळवला या स्पर्धेमध्ये. हलक्याशा हाताने सेन्सिबल क्रिकेट. रोहितकडे सुद्धा मात्र मोठे फटके मारण्याची ताकद आहे, परंतु इथे स्लिप झाले आपण पाहू शकताय. दाग अच्छे होते. आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो. क्रिकेट आमचा मान आहे, क्रिकेट आमचा सन्मान, क्रिकेट आमचा अभिमान, क्रिकेट आमची धडकन, तर क्रिकेट आमचं पहिलं प्रेम आणि क्रिकेट हाच आमचा श्वास आहे हेच मात्र दर्शवत असताना आपण पाहताय. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोचते 32 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले आत्तापर्यंत 4. षटक क्रमांक 3. 14 बॉल आहे तिथून आणि विजयासाठी 27 धावेची आवश्यकता आहे. यावेळेला फुल टॉस बॉल सोडणार नाही. हिटमॅन रोहित शर्मा कॉपीबुक स्टाईलमध्ये चेंडूला फेकून दिला 6 धावन करता आणि खास करून स्पेशली मोहम्मद अझरुद्दीनची आठवण करून देणारा फटका 6. नाव काढून नको तांदुळाचे गेले मोदक लाले गव्हाचे. थँक यू, वेलकम बॅक. जर लगातार 3 बॉलवर 3 षटकार येत आहेत दीपेश म्हात्रेच्या बॅटमधून तर आदरणीय अभिकिनी यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी लागलं गेलंय. दीपेश म्हात्रे त्या ठिकाणी सज्ज नव्हते. महेंद्र भोईरला पुन्हा एकदा मात्र बॉलिंग मागवं जावं लागेल. डेड बॉलचा इशारा अजित म्हात्रे सरांकडून येत असताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे एका क्षणाला किती घटना घडतात क्रिकेटच्या मैदानात. ऑफ साईडला असून एक पद्धतीने ड्राईव्ह खेळला जातोय. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू मात्र पुढे सरसावेल, फेकेल आणि तत्पूर्वी फंबल होईपर्यंत या ठिकाणी आपण पाहताय. ढुंडो ढुंडो रे साजना. 3 धावा मात्र त्या ठिकाणी परिपूर्ण केल्या जात आहेत. 4th धाव अबादुबीचा खेळ मात्र लक्षात येईल अशा प्रकारचा. म्हणजे त्या चेंडू रोखून काहीच फायदा झाला नाही. इथे जर आराम के 7 कदाचित आला असता तर डेफिनेटली या ठिकाणी धावांचा वेग मात्र 2 वर जाऊन पोहोचला असता. परंतु हरकत नाहीये, क्रिकेट आहे, मॅच बॉल आलेला आहे. जर हवा असेल तर आपण मॅच बॉल घेऊ शकता. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे या 4 मदतीने 40 या धावसंख्येवर. 42 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. इथून विजयासाठी अजून सुद्धा सामना बॅलेन्सिंग आपल्याला पाहायला मिळेल. जवळजवळ विचार केला तर 17 धावेची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे जवळजवळ 12 आणि 12 बॉलमध्ये 17 धावा. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाते कल्पेच्या माध्यमातून. तत्पूर्वी देऊया आपण कॅन्डीला एक सुवर्ण संधी. आशीर्वाद आता बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा, सुख
थैंक यू डीजे, थैंक यू, वेलकम बैक। पुनः एक सर्वांच सहर्ष स्वागत है या क्रीडा नगरी मध्ये। अप्रतिम यश पंच, जरा टाइमिंग बाबती मध्ये थोडंस सहकार्य करा। महेंद्र भोईर, किरण भोईर एंड ऑल टीम पंच त्या ठिकाणी दक्ष आहेत आणि वेळ फार महत्त्वाची गोष्ट असते क्रिकेटच्या माध्यमातून। टाइम एंड टाइट, वेट फॉर नन म्हणून ओळखली जाते, कारण वेळ आणि भरती ही कोणासाठी थांबत नाही। संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 42 वर जाऊन पोहोचली गेली, आता 12 बॉल 17। सेम सिच्युएशन जर आपण पाहिली तर जागमाता रावळे आणि रॉकी ग्रुप टेंबेखोडावी या सामन्या दरम्यान आपण पाहिली होती। इथे मात्र स्लॉक केला जातोय सुरेख पद्धतीने चेंडूला, या वेळेला वळवला गेला चेंडू सीमारेच्या पलीकडे, व्हॉट अ शॉट, सुपर टाइमिंग, सरळ चेंडू निघून जाईल 4 धावन करता। शिखर धवन कॉपी बुक स्टाईल मध्ये चौकार। वेलकम बॅक। काय जबरदस्त हेमंतवर या वेळेला अटॅकिंग फलंदाजी करत असताना रोहित म्हात्रे आणि दीपेश म्हात्रे ब्रदर्स जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। हा योगच भेटीचा। अप्रतिम चांगलं क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळतं, तेवढंच उत्तम दर्जाचं क्रिकेट खेळत असताना आपण पाहू शकताय। सिंगल सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा मात्र या वेळेला प्रयत्न केला आणि सक्सेस मिळालं। 2 धावा येतील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर। जवळजवळ जर आपण विचार केला तर 48 या धावसंख्येवर 48 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत विजयासाठी। इथून जर आपण पाहिलं तर 11 धावेची आवश्यकता, 2 बॉलचा खेळ समाप्तीवर। रोहित म्हात्रे काय सुपर बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय, लयबद्ध झालंय आणि फुटबॉल प्रमाणे मात्र या वेळेला चेंडू दिसू लागलेत। यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि यस ऍब्सोल्युटली प्लम फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळेल। लेग बिफोर विकेट उचलून धरली गेली आणि फलंदाज या ठिकाणी रोहित म्हात्रेच्या खेळीला पूर्णविराम। काय फलंदाजी केली होती, सुपर बॅटिंग करत असताना छोटा पॅक बडा धमाका आणि 22 धावा मात्र हेमंतच्याच गोलंदाजीवर त्याने कुटून काढल्या। ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक इनिंग बाय रोहित म्हात्रे। संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 48 आणि येणारे बॉल आहेत 9 आणि 9 बॉल मध्ये 11 धावेची आवश्यकता पाहायला मिळते। सेम सिच्युएशन रॉकी ग्रुप टेंबेखोडावे जागमाता रावळे आपण पाहिलं होतं, षटकार आल्यानंतर मात्र आपण पाहू शकला तिथे खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, शेवटच्या चेंडूपर्यंत मात्र तो सामना गेला। हे क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये हा इतिहास सांगत असतो। यावेळेला आपण पाहिलं तर बॅकफुटला गेले, काय जबरदस्त कट केला जातोय, सरळ चेंडू निघून जाईल वैभवच्या बॅटमधून, एक इंटेलिजंट स्ट्रोक, चौकार, गुड शॉट। सात धावेची आवश्यकता, वैभव व इंटेलिजंट खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं। ऑन साईडला खेळला गेलाय, सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता आणि इथे मात्र झेल सुटतोय त्या ठिकाणी। प्रयत्न चांगले केले गेले होते परंतु हातांची ओंजळ व्यवस्थित नव्हती, चेंडू व्यवस्थित कॅरी होऊ शकला नाही। वैभवला मात्र मिळाली 1 धाव आणि संघ जाऊन पोहोचतोय अमोल 11 त्रिश 11 बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी हा संघ पाहायला मिळतोय 53 वर, म्हणजेच इथून 6 धावेची आवश्यकता आहे। त्यावर एक सात बॉल 6 धावीची आवश्यकता। टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर मात्र या स्पर्धेचं आयोजन अप्रतिम पाहायला मिळतं। नेत्रदीपक गुड डिलिव्हरी टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो, हेमंतचा ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पीच केल्या नंतर जयेश बॉम्ब त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात यष्टी रक्षकाच्या भूमिकेत। आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी 6 धावीची आवश्यकता आहे। किती बागाया भिडा
थैंक यू कुंदन। सहा बॉल आणि सहा धावेची आवश्यकता। आज प्रत्येक खेळाडू मात्र स्वप्न उराशी बाळकुणी या उराशी बाळकुणी या स्पर्धेमध्ये उतरलेला आहे। प्रत्येक संघ गावाच्या प्रतिष्ठेसाठी खेळत असताना सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतो। जेव्हा जिंकण्या जिंकला जातो त्यावेळेला मात्र पूर्ण गाव आपल्या पाठीशी सातत्याने पाहायला मिळतो। आणि ज्या ज्या वेळेला मात्र तुम्ही खऱ्या अर्थानं कठीण काळामध्ये असतात तेव्हा गाव सुद्धा उभा राहतो, ही खूप महत्त्वाची भूमिका आपल्याला पाहायला मिळते। या वेळेला चेंडूचा टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जाईल। तर क्रिकेटच्या पटलावर जर आपण पाहिलं तर नेहमीच एक ब्रीद वाक्य लक्षात ठेवणं फार महत्त्वाची गोष्ट असते। भले मी यशस्वी होईन की नाही परंतु मी क्रिकेट खेळणं सोडणार नाही, कारण क्रिकेटमध्ये डाव एकंदरीत बॅट पॅच हे इथंच राहतात, संघर्ष हा करावाच लागतो, परंतु क्रिकेट खेळणं सोडणार नाही हे प्रत्येक खेळाडूने मात्र ठामपणे सांगत असतात। संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर आता 5 बॉल आणि 6 धावीची आवश्यकता आहे, म्हणजेच इथून अजूनसुद्धा सामना बॅलेन्सिंग पाहायला मिळतोय। बॉलर तयार परेश, यावेळेला चेंडूचा टप्पा पडल्यानंतर हा ना करता करता इथे मात्र सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलं, मात्र वैभव तिथपर्यंत पोहोचणार नाही। बेल्स या वेळेला मात्र आपण पाहू शकतायत जरूर उडवली जाते आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळेल। आता इथून जर आपण पाहिलं तर काय समीकरण असेल तर डेफिनेटली 4 बॉल आणि 6 धावेची आवश्यकता। वाला नावलय गाजला पालघर जिल्ह्यान फेमस झाला। नावलय गाजला पालघर जिल्ह्यान फेमस झाला। 53 धावा फलकावर आता बॉल आहे 4 आणि 4 बॉलमध्ये 6 धावा। दीपेश म्हात्रेने मात्र स्ट्राईक आपल्याकडे ठेवली, कारण 6 बॉल 6 धावेची गरज असताना सातत्यपूर्ण आपण पाहिलंय की एखादा स्ट्रायकरचा फलंदाज जर चांगला फलंदाजी करत असेल तर त्याला नॉन स्ट्राईक एंडला जाऊन तो मात्र पूर्ण नाट्यमय हे पाहावायस भाग पाडलं जातं। म्हणून दीपेश म्हात्रेने मात्र स्वतःकडे या ठिकाणी दखल घेतले की माझ्याकडे ते पोटेन्शियल आहे, इथून मात्र सामना जिंकण्याची माझी जरूर जिद्द आणि आकांक्षा असेल। ऑफ साईडला असून एक पद्धतीने मात्र कवर ड्राईव्ह खेळला जातोय, एकदा वर्जित केली जाईल, तिथे फंबल होत आहे। दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, फेके येईपर्यंत या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जातील। गुड रनिंग बिटवीन द विकेट। आता समीकरण काय आहे तर बॉल आहे तुमच्याकडे 3 आणि 3 बॉलमध्ये विजयासाठी 4 धावेची आवश्यकता। चेसिंग कंपल्सरी असल्याकारणानं धावा या तुम्हाला कराव्याच लागणार आहेत। 3 बॉल आणि 4 धावा हे सामन्याचं समीकरण आपण पाहत आहेत। संपूर्ण टी शर्ट जर आपण पाहिलं तर सौजन्य केल्या गेल्या आदरणीय सन्माननीय कुणालजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहत आहेत या स्पर्धेला। रंगी बेरंगी टी शर्ट्स प्रत्येकाच्या मात्र स्विचिट खेळण्याची गरज होती का स्वतःला प्रश्न विचारला असेल। इथून मात्र सिंगल मिळते, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर होता, लेग बाईचा इशारा आला। आता मात्र सामन्याला या वेळेला उत्कंठा शिगेला पोहोचले गेले, हृदयाचे ठोके वाढवणारा क्षण पाहायला मिळतो। म्हणून मी म्हणतो की फक्त म्हणून चालणार नाही, 12 बॉल 17 मात्र कोणी सांगेल इझिली आहेत, परंतु ज्या ज्या वेळेला मात्र आपण पाहताय सामना रफ अँड टफ होतो त्यावेळेला मात्र 12 बॉल 17 होतील की नाही, 6 बॉल 6 होतील की नाही हा प्रश्नचिन्ह प्रत्येक आमच्या लाडक्या जाणकार प्रेक्षक वर्गांना पडलेला असतो। इथे मात्र बॉल आहे 2 आणि 2 बॉलमध्ये विजयासाठी 3 धावेची आवश्यकता आहे। 2 बॉल 3 ऋषी एका साईडला आपल्याला पाहायला मिळतो, या खेळाडूकडे सुद्धा कॅलिबर आहे परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही। क्रिकेटच्या मैदानात तुम्हाला नेहमीच 100% द्यावे लागतात। क्रिकेटवरचं पॅशन काय आहे, प्रामाणिक प्रेम काय आहे, क्रिकेटवरचा जिवाळा काय आहे हे मात्र सातत्याने तुम्हाला जपावं लागतं, कारण मी आहे म्हणून संघ आहे ही भावना मात्र तुम्ही डिलीट करा, कारण संघ आहे म्हणून मी आहे हे जेव्हा जेव्हा सांगतील तेव्हा विजय व्हाल। यावेळेला खूप चांगला फटका आहे, एकदा वर्जित केली जाईल, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का, मात्र खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळालं, 2 धावा निश्चित स्वरूपात मिळतील। तिसऱ्या धावेसाठी पलटलेत, इथून मात्र विजय साजरा होईल का, यस डेफिनेटली, खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळालं आणि इथून मात्र आपण पाहू शकतायत काही जबरदस्त सामना होत असताना एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी दर्जाचं क्रिकेट इथे जर का चेंडू जरूर कलेक्ट झाला असता तर कदाचित बाद होण्याची दाट शक्यता वर्तवली असती, परंतु जर तरला थारा नाही आहे। एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट, काही केव्हाही घडू शकतं या क्रिकेटच्या दुनियेमध्ये। महेंद्र भोईर सांगतायत कूल, आता मात्र सामना आपण पराभूतच्या छायेत गेलाय, परंतु इथे मात्र आपण पाहू शकतायत की तुम्हाला मात्र जरूर जिंकण्याची जिद्द होती। जो जीता वही सिकंदर, कॉंग्रॅच्युलेशन्स। त्रिश 11 अमोल 11
रात्री शमोल इलेवनना पप्पा मोरिया विठ्ठलवाडी अभिनंदन असेल। चला शेक हँड करण्यासाठी मैदानात उतरा। आपणच आयोजक आहात आणि आयोजकाच्या